चोपड्याहून अमळनेरमार्गे धुळ्याकडे जाणारी बस आणि कारची वणी या ठिकाणी समोरासमोर धडक झाली। त्यात एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात नोंद करण्यात आली असून मयत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होतं। याबाबत सविस्तर माहिती अशी की MH 20 BL 3556 क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस चोपड्याहून धुळ्याकडे जात होती, तर समोरून येणारी MH 19 DJ 8442 या क्रमांकाची स्विफ्ट कार आणि बस यांच्यात जोरदार अपघात घडला। अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला होता, तर बसचा देखील पुढील भागाचं नुकसान झालं आहे। कारमधील दोघांना बाहेरकडून त्यांना मिळेल त्या वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले। धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे, तर मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं। तालुक्यातील मठगाव नालखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचं वाटप करण्यात आले। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सोमेश्वर गांगुर्डे, योगेश पवार, प्रशांत शिरसाट, प्रवीण वाघ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचं सहकार्य लाभले। तालुक्यातील शिरोळीतील डाक विभागाचा बेभरोसे कारभाराविषयी DA धनगर यांनी डाक निरीक्षक भूषण चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे। शिरोळीतील पोस्ट मास्तर गावात दिसत नाही, गावातीलच एखाद्या व्यक्तीकडे पोस्टात आलेले पत्र वितरणासाठी दिले जातात, त्यामुळे महत्त्वाची कागदपत्र वेळेवर मिळत नाही। तसेच गावातील स्पर्धा परीक्षा देणारे गरीब गरजू आणि होतकरू तरुणांना मुलाखतपत्र, परीक्षा प्रवेशपत्र, नियुक्ती आदेश व इतर महत्त्वाच्या गोष्टी वेळेवर मिळत नाही, त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शहरातील GM सोनानगर भागातील संत गजानन महाराज संस्थांची महिलावारी ज्योती पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगावला रवाना झाली। यानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती। सदर वारी 4 मार्चला शेगाव या ठिकाणी पोहोचणार आहे। वारीत अमळनेर, डांगरी, सात्री, भिलाली, सबगावान, कावपिंपरी, खापरखेडा, करणखेडा, मुसळी, धरणगाव येथील 100 महिलांचा सहभाग आहे। शहरात अंगणवाडी केंद्र संख्या वाढवावी यासाठी जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे आमदार अनिलदादा पाटील यांना निवेदन देण्यात आले। शहरी भागातील अंगणवाडी भरती स्थगित असून शहरी भागातील अनेक जागाही रिक्त आहेत। यावेळी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, सुदर्शना पाटील, ज्योती पाटील, अनिता खैरनार, सुनंदा पाटील, प्रतिभा चौधरी, सुनंदा कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते। शहरातील सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने धरणगाव येथील बालिका अत्याचाराविरुद्ध पोलीस निरीक्षक जयपालीर यांना निवेदन देण्यात आले। सदर घटनेचा निषेध करत आरोपीस तात्काळ शिक्षेसाठी हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अमोलमाडी रणजित शिंदे, प्राध्यापक लीलाधर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। अमळनेर टाकरखेडा रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकलची धडक लागल्याने निसर्डे येथील अशोक आना पाटील हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। ते पत्नीसह जळगावला गेले होते। परत येताना चांदणी कुरे जवळील रेल्वे गेट ओलांडून अमळनेरकडे येताना खेडी कडोली येथील सिमेंटने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला त्यांच्या मोटरसायकलची धडक लागून त्यांच्या डोक्याला मार लागला। प्रवाशांनी त्यांना रुग्णवाहिकेतून डॉक्टर अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। उपचारादरम्यान अशोक पाटील यांचा आज मृत्यू झाल्याची बातमी हाती आली आहे। त्यांच्या पत्नीवर धुळे या ठिकाणी खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। DYSP व अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन्ही पथकांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। DYSP राकेश जाधव, APR राकेश सिंग, परदेशी पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, सुनील पाटील, योगेश महाजन, मेघराज महाजन, संजय बोरसे, गणेश पाटील, रोहिदास आगोने, हितेश बेहरे आदींनी शहरातील झामी चौकात छापा टाकून अरमान कमालशाह फकीर, तर दगडी दरवाजाजवळ रमेश फकीर आहिरे, तर कसाली मोहल्ल्यात गोकुळ विठ्ठल सनानसे यांना कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडून त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। तालुक्यातील खापरखेडा येथे शेतजमीन नावावर करत नसल्याने जगदीशराम सोनवणे, विजय धारसिंग पवार, प्रवीण नथुसिंग पवार यांच्यासह 5 जणांनी महिलेसह पती मुलांना मारहाण करून महिलेच्या आणि तिच्या मुलीचा विनयभंग करून महिलेचे केस उपटल्याची घटना 18 रोजी सायंकाळी 5 वाजेला घडली आहे। उशिराने मारवळ पोलीस स्टेशनला याबाबत विनयभंग आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
खापरकडा येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे की तिच्या पतीने 2011 मध्ये शेती घेतली होती, मात्र भांडवल नसल्याने ती विक्रीसाठी काढली होती. जगदीश श्रीराम सोनवणे यांच्याशी बोलणं झाले होते, त्यांनी 50,000 रुपये बयाना रक्कमसुद्धा दिली होती. महिलेच्या फिर्यादीवरून 5ही जणांविरुद्ध दंगल आणि विनयभंगाचा गुन्हा मार्बोल पोलिसात दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संजय मुकडू पाटील करीत आहेत.